बघा पोरांनो की कॉन्सेप्ट ऑफ कॉस्ट आणि रेव्हेन्यू हा सप्लाय अनालिसिसमधला एक मायनरचा पार्ट आपल्याला राहिलेला आहे की एक कॉस्ट कॉन्सेप्ट आहे आणि बी वन सेकंड वन आहे रेव्हेन्यू कॉन्सेप्ट. सो एक्झॅक्टली या कॉस्ट कॉन्सेप्टमध्ये आणि रेव्हेन्यू कॉन्सेप्टमध्ये काय, तर तसं बघितलं तर व्हॉट डू मीन बाय कॉस्ट आणि तसं म्हटलं तर व्हॉट डू मीन बाय रेव्हेन्यू. सो कॉस्ट आणि रेव्हेन्यूमध्ये फरक काय पाळांनो, तर कॉस्ट म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला लागणारा खर्च किंवा एखाद्या गोष्टी बनवण्यासाठी लागणारा खर्च किंवा एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी लागणारा खर्च. म्हणजे आता इकॉनॉमिकच्या लँग्वेजमध्ये नाही सांगत मी, आपल्या अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये दोन मिनटं समजून सांगतो. की सपोज फॉर एक्झाम्पल की आज तुम्हाला आईने सांगितले की आपल्याला केक बनवायचा आहे. सो केकसाठी लागणारे ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे बेकिंग पावडर आली, इसेन्स आला, फ्लेवरिंग इसेन्स आला अँड मैदा वगैरे आला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात. इवन दो आपण बिस्किट्स केक करतो त्याला बिस्किट्स आले, क्रीम आलं, सपोज तुम्हाला काय बांधनो रसमलाई केक बनवायचा असेल तर त्याला आपल्याला रसमलाई आणावी लागणार. सो मला काय म्हणायचं की जेव्हा हा केक तयार होईल तो केक होईल, पण या केकसाठी लागणारा जो खर्च आहे ती त्या केकची काय बांधनो कॉस्ट, ती त्या केकची काय बांधनो कॉस्ट. ठीक आहे, तर म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण आणल्या, रसमलाई आणली, बेकिंग पावडर आणली, फ्लेवरिंग एसेन्स आणला, इव्हन तो तुम्हाला एक्स टाकायचे असते तुम्ही एक्स टाकला, एक्स टाकले, एक्स आणले. सो ऑल दीज मटेरियल तुम्ही आणलं आणि आणल्यानंतर जो हा खर्च केला आहे, सो तो खर्च आपण बघितला तर तो अज्युम करा की तो खर्च आपला लागला 400 रुपीज. तर याचा अर्थ जो मम्मींनी घरी केक बनवलेला आहे त्याची कॉस्ट किती झाली बाळांनो, 400 रुपीज झाली. म्हणजे दिस इज द टोटल कॉस्ट, दिस इज द कॉस्ट की बाय की एवढ्या गोष्टीला, ह्या सगळा म्हणजे हा सगळा केक बनवण्यासाठी जो मला खर्च लागला त्या खर्चांची मी काय घेतली बाळांनो, टोटल घेतली. आणि जेव्हा ती टोटल घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याची टोटल अराउंड 400 होती आहे. सो 400 विल बी द माय टोटल एक्सपेंडिचर ऑन द केक. हा झाला टोटल कॉस्ट, म्हणजे या सगळ्यांची खर्चांची काय घेतली आपण, टोटल घेतली, जस्ट अ टोटल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं की आज तुम्ही आता 12th आहात, मग तुम्ही एखाद्या वेळेस म्हटले की अरे मला 12th यावेळेस एवढा खर्च आला, एखाद्याने विचारलं तुम्हाला की 12th तुला किती खर्च आला, तर तुम्ही काय कसं करता की वर्षभराचा खर्च आठवता की माझे बुकसाठी 2000 रुपये गेले, ॲडमिशनसाठी 20,000 गेले सो 22,000 झाले, क्लाससाठी माझे 10,000 गेले सो 22 + 10 = 32, आणि रोज येणं जाणं पेट्रोल लागतं त्यासाठी सो किंवा फेअर लागतं, बसचं फेअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी अराउंडिंग धरून मला वरती अजून एक 20,000 रुपये खर्च झाला. सो तुम्ही काय म्हणणार आहे की 32 तो आणि हा 20 म्हणजे टोटल 42, मीन्स टोटल 12th स्टँडर्ड क्रिअर होण्यासाठी मला 42,000 खर्च आला. सो 42,000 मीन्स वॉट, दिस इज द कॉस्ट, टोटल कॉस्ट टू क्लिअर युअर 12th एक्झामिनेशन जो तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर केलेला आहे. मग जेव्हा आता आपण जसं 12th बघितलं जसं केकचं बघितलं, सो केकमध्ये समजा तुमचा केक बनवायचा खर्च 400 रुपये आला आणि तो तुम्हाला आता सेल करायचा आहे, तर तुम्ही काय म्हणणार की 400 रुपयात मला 200 रुपये प्रॉफिट हवा आहे, तर मी काय करणार, मग 400 रुपये 400 रुपीज प्लस 200 रुपीज टोटल होतात 600, 600साठी आपण काय करणार बांधून सेल करणार. सो 600 रुपीज जो आपण सेल केलेला आहे, सो दॅट विल बी द माय टोटल रेव्हेन्यू, म्हणजे थोडक्यात तो माझा काय बाळांनो सेलिंग प्राईस. सो रेव्हेन्यू मीन्स व्हॉट, इन्क्लुडिंग द प्रॉफिट, अँड कॉस्ट इज व्हॉट, व्हॉट इज द इन व्हॉट टाईप ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन अ पर्टिक्युलर थिंग ऑर पर्टिक्युलर काय बाळांनो गुड्स टू मॅन्युफॅक्चर इट ऑर टू बिकम ए फिनिश इट. सो त्यासाठी जो आपण खर्च करतो दॅट विल बी द माय टोटल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर ॲज वेल ॲज द माय टोटल कॉस्ट ऑफ द सर्व्हिसेस व्हॉट एवर. ठीक आहे, मूवी बघायला गेलात तर मूवी बघायला गेल्यानंतर तुम्ही बाय करता तिकीट बाय केलं, सपोज तुम्ही तिकीट बाय केलं कुणाचं, सिटी प्राईडचं तिकीट बाय केलं, तर 300 रुपीजला झालं. सो 300 रुपीजचं जेव्हा तुम्ही तिकीट बाय करता तुम्ही काय म्हणताय बाळांनो, कॉस्ट किती आहे 300 रुपीज. म्हणजे उद्या समजा तुम्हाला पिक्चर नाही बघायचं, कोणाला दुसऱ्याला द्यायचं झालं, तरी तुम्ही काय म्हणणार की बाळा चला ॲटलीस्ट मला 300 रुपीज दे, बाकी काही नको देऊ का, 300 रुपीज काय झाला माझा खर्च झाला. सो जेव्हा जेव्हा आपला खर्च होतो तेव्हा तेव्हा ती आपली काय होते बाळांनो, कॉस्ट होते. ठीक आहे, आणि त्यात ॲड प्रॉफिट करून आपण तो पुढे गुड्स विकतो तर त्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो. तर बघा, वेन द अन एंटरप्रेन्युअर अंडरटेक्स अन ॲक्ट ऑफ प्रोडक्शन ही हॅज टू व्हेरियस इनपुट लाईक्स रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल. बरोबर आहे, जर त्याला काही प्रोडक्शन करायचं असेल तर रॉ मटेरियल पाहिजे, लेबर पाहिजे, कॅपिटल पाहिजे. ही हॅज टू मेक द पेमेंट फॉर सच इनपुट डेफिनेटली. द एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन दीज इनपुट्स. ठीक आहे, सो these inputs is known as cost of production, is known as what, cost of production, and cost of production increases with an increase
इन अ नीड ऑफ आउटपुट. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन क्या होतं बाळांनो, इन्क्रीज होतं. टू इन्क्रीज टू नीड ऑफ आउटपुट म्हणजे काय, की या गोष्टींवर आपण जेव्हा खर्च करतो, ठीक आहे. सो काय होतं ना, की इनपुटसाठी खर्च जास्त केला तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय होते बाळांनो, वाढते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन नीड ऑफ आउटपुट. बरोबर आहे. ते म्हणतात की जर कधी आउटपुटची गरज असेल तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑटोमॅटिकली वाढतं का, कारण की त्या गुडसाठी, समजा केक बनवण्यासाठी इनपुट काय, की जे मी तुम्हाला सामान सांगितलं ते बेकिंग पावडर वॉट एवर जे काय लागतं ते केक बनवण्यासाठी, जे केक बनवण्यासाठी जे सामान लागतं किंवा जे माय ज्या गोष्टी लागतात त्यांच्या किमती वाढल्या तर बट ऑबियसली केक करायची किंमत पण वाढणार. आणि केक करायची किंमत वाढणार म्हटल्यावर त्याच्यात तुम्ही त्याच्यात प्रॉफिट पण वाढवणार, आणि प्रॉफिट वाढवणार म्हटल्यावर सेलिंग प्राईससुद्धा काय होणार बांधणं वाढणार. म्हणून या गोष्टी इकॉनॉमिकमध्ये माहिती असणं का गरजेचं आहे, कारण की ह्या गोष्टींवर तुमचा डिमांड अँड सप्लाय काय बांधणं डिपेंड असतो. सो देअर आर द थ्री टाईप्स ऑफ कॉस्ट विच आर ॲज फॉलोज. तर पहिली गोष्ट दिली त्यांनी टोटल कॉस्ट. सो द टोटल कॉस्ट इज अ टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड बाय अ फर्म ऑन द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर टोटल कॉस्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, की टोटल कॉस्ट म्हणजे टोटल खर्च केला आहे, एक्सपेंडिचर इनकर्ड म्हणजे खर्च केला आहे, इनकर्ड बाय फर्म. फर्म म्हणजे कोण, आपल्यासारखी की मॅन्युफॅक्चर, तुम्ही मी किंवा पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरी फर्म, की त्यांनी जो प्रोडक्शन, जसा केक बनवण्यासाठी आपण जो सगळा खर्च करतो त्याला आपण टोटल कॉस्ट म्हणतो, तर तेच की फर्मनी टोटल गुड्स बनवण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी जो खर्च केला त्याला आपण टोटल कॉस्ट म्हणतो. पुढे, टोटल कॉस्ट इज द सम ऑफ टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट ॲट द व्हेरियस लेवल ऑफ आउटपुट. तर टोटल कॉस्ट म्हणजे काय, की टोटल कॉस्टला दोन तुकडे, एक फिक्स कॉस्ट आणि एक व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स कॉस्टचा अर्थ असा असतो की जी काही करा नेहमी फिक्स राहते. आता जसं की आता बघा, आपल्या क्लासचं रेंट, आपल्या क्लासचं रेंट आज मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देतोय, बरोबर आहे. क्लास माझा तरी भाड्यानेच आहे, मग क्लास चालो अगर ना चालो, क्लासमध्ये मुलं येऊ दे अगर नको येऊ दे, तरी मला क्लासचं रेंट भरावं लागणार आहे. ती फिक्स कॉस्ट आहे, ती माझी बदलणार नाही आहे बाळांनो, ती माझी कदापि बदलणार नाही आहे. कारण की का, कारण की ती फिक्स्ड आहे, ती द्यावी लागणार म्हणजे द्यावी लागणार का, कारण की तो हॉल माझ्या अजूनही ताब्यात आहे. मग तिथे क्लास क्लास होईल किंवा नाही होईल, तिथे मुलं येतील किंवा नाही येईल, आज इवन दो या सिच्युएशनमध्ये सुद्धा काय बाळालो, आपल्याला रेंट पे करावं लागणार आहे का, कारण की मालकाला काय घेणं नाही की तुम्ही तिथे काय करताय. सो तशा गोष्टीला काय म्हणतो आपण, आपण फिक्स कॉस्ट, की प्रोडक्शन करा अगर नका करू, सर्व्हिस प्रोव्हाइड करा अगर नका करू, तुमची कॉस्ट ही होणार, म्हणजे होणार त्याला फिक्स कॉस्ट म्हणतात. व्हेरिएबल कॉस्ट त्याच्या विरुद्ध, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय बाळांनो, की व्हॅरी होते, ती युनिटनुसार व्हॅरी होते. म्हणजे एक केकसाठी 400 रुपये, तर दोन केकसाठी किती खर्च लागणार, 800 रुपये, तीन केकसाठी 1200 रुपये, चार केकसाठी 1600 रुपये. म्हणजे काय होतं, जसे जसे केक वाढतील तसा तसा केक बनवण्याचा खर्च पण काय होत जाईल, वाढत जाईल, त्याला कुठली कॉस्ट म्हणतो आपण, व्हेरिएबल कॉस्ट. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्लासचं उदाहरण दिलं, क्लासच्या उदाहरणात तुम्हाला काय सांगितलं बाळांनो मी, की जसा जसा काय बाळांनो, क्लास हो अगर ना हो रेंट भरायचं आहे. पण बाळांनो मी तुम्हाला कुणालाही अजूनही हार्ड नोट्स दिलेल्या नाही का. आता सध्या सगळं मी ऑनलाईन पाठवतोय, हार्ड नोट्स दिल्या नाही, याचा अर्थ काय झाला, की मी ती कॉस्ट इनकर्ड केली नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, एखाद्याला नोट्स दिली असती तर दुसऱ्यालाही द्यावी लागली असती, तिसऱ्याला, म्हणजे काय मला म्हणायचं आहे, एकाला दिली तर दुसऱ्याला, दुसऱ्याला दिली तर तिसऱ्याला, तिसऱ्याला दिली तर चौथ्याला, म्हणजे एकाला दिली तर चार जणांचा खर्च करायचा आहे मला. म्हणजे असं आहे की नोट्सचा जो खर्च आहे, जसं रेंट हा फिक्स आहे, नोट्सचा खर्च व्हेरिएबल आहे. नोट्सचा खर्च काय बाळांनो, व्हेरिएबल आहे. आता नोट्सचा खर्च व्हेरिएबल कसा, आता सांगितल्याप्रमाणे एका नोट्सला 100 रुपये खर्च येतो, दोन मुलांच्या नोट्सला 200, तीन मुलांच्या नोट्सला 300, चार मुलांच्या नोट्सला 400, पाच मुलांच्या नोट्सला 500. म्हणजे जसे जसे नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत जातील तसे तसे काय बाळांनो, एक्सपेंडिचरसुद्धा काय होणार बाळांनो, नोट्सचे वाढत जाणार, हो किंवा नाही. येस, त्याला कुठली कॉस्ट म्हणतात बाळांनो, व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. सो फॉर्म्युला दिला आहे, टोटल कॉस्ट इज इक्वल टू TFC प्लस TVC. TC स्टँड फॉर टोटल कॉस्ट, TFC स्टँड फॉर टोटल फिक्स कॉस्ट, TVC स्टँड फॉर टोटल व्हेरिएबल कॉस्ट. डन. नाव द टोटल फिक्स कॉस्ट, द टोटल फिक्स कॉस्ट त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला,
की काय टोटल फिक्स कॉस्ट आर दोज कॉस्ट दोज एक्सपेन्सेस ऑफ द प्रोडक्शन विच आर इनकर्ड ऑन द फिक्स फॅक्टर सच ॲज लँड. बरोबर आहे. लँडसाठी बाळांनो मला लँडसाठी म्हणजे काय, अरे बाळांनो कोणाची जरी जागा भाड्याने घेतली मी तर मला लँडला रेव्हेन्यू सॉरी रेंट पे करावं लागणार की नाही, त्याच्यासाठी आहे की सच ॲज लँड. लँडसाठी मी काय केलं बाळांनो, अमाऊंट पे केली, रेंट पे केलं. बरोबर. अजून काय बाळांनो, फॉर मशिनरी, मशिनरीसाठी बाळांनो मशिनरी पण मी रेंटवर घेतली तरी खर्च करावा लागेल. किंवा लँड विकत घेतली तर एकदाचीच पैसे भरावे लागतील, मशिनरी विकत घेतली तरी एकदाचे पैसे भरावे लागतील, ती फिक्स्ड आहे, ती बदलते का नाही. एकदा मशीन घेतली, एकदा लँड घेतली, घेतली ती कॉस्ट कशी राहणार बांधणं, फिक्स राहणार. टोटल व्हेरिएबल कॉस्ट, द टोटल व्हेरिएबल कॉस्ट आर दोज एक्सपेन्सेस ऑफ द प्रोडक्शन विच आर इनकर्ड फॅक्टर सच ॲज लेबर. लेबरला प्रत्येक महिन्याला पेमेंट द्यावं लागेल म्हणजे लेबर व्हेरिएबल आला. रॉ मटेरियल प्रत्येक महिन्यात रॉ मटेरियल परचेस करावं लागेल, रॉ मटेरियल व्हेरिएबल आला. पॉवर इलेक्ट्रिसिटीसाठी रोज दर महिन्याला बिल पे करावं लागेल, कार्यबांधव थोडक्यात हा व्हेरिएबल आला. फ्युएल, फ्युएल मीन्स वॉट कार्यबांधव, गॅस, लुब्रिकेंट्स, डिझेल, सपोज आपल्याला प्रोडक्शनसाठी लागणार असेल तर ते नेहमी नेहमी परचेस करावं लागणार आहे, सो त्याच्यासाठी खर्च करणार बाळांनो. आलं लक्षात. तर टोटल कॉस्ट इज इक्वल टू द फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. आणि फिक्स कॉस्ट मीन्स वॉट लाईक लँड अँड मशिनरी, व्हेरिएबल कॉस्ट मीन्स वॉट एवर द रिक्वायरमेंट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शन रिक्वायर करण्यासाठी लागणार खर्च. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल, लेबर अँड पॉवर अँड फ्युएल. आता ही झाली ती एक टोटल कॉस्ट म्हणून. आता ॲव्हरेज कॉस्ट, आता ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय, तर ॲव्हरेज कॉस्ट रिफर्स टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. मानो ॲव्हरेजचा अर्थ समजून घ्या. आता ॲव्हरेजचा अर्थ सांगतो. आपण समजा आपण सगळेजण आपण क्लास मिळून एक 10 मुलं आहेत, 10 मुलं जेवायला बाहेर गेलो. ठीक आहे, जेवायला बाहेर गेलो याचा अर्थ बिल मीच भरणार का, अजिबात नाही. जेवायला बाहेर गेलो आपण खाका खाल्लं, खूप खाल्लं, कोणी चिकन खाल्लं, कोणी व्हेज खाल्लं, कोणी नॉनव्हेज खाल्लं, कोणी आईस्क्रीम खाल्लं, कोणी कोणी काय काय खाल्लेलं असं. बरोबर आहे, बऱ्याच जणांनी काय काय खाल्लं. आता सगळं बिल आलं, सगळं बिल किती आलं, 5000 रुपीज. सगळं बिल किती आलं, 5000. आता प्रत्येकाने पैसे द्यायचे तर किती किती देणार, तर एक सिम्पल सगळं आहे, आपण कॅल्क्युलेट करतो नेहमी. 5000 डिवाइड बाय 10 पीपल्स, 5000 डिवाइड बाय 10 पीपल्स म्हणजे एव्हरी वन कॉन्ट्रीब्युशन किती आलं, 500 रुपीज. याला काय म्हणतात बघा, ॲव्हरेज. करेक्ट, आपण ॲव्हरेज काढलं. सेम इथं तेच आहे, ॲव्हरेज कॉस्ट रिफर्स टू पर युनिट. आपण पर स्टुडंट काढलं होतं. इट इज अ कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग द टोटल कॉस्ट. इट इज कॅल्क्युलेटेड डिवायडिंग बाय टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे 5000, आपलं बिल 5000 आलं होतं. डिवायडेड बाय कॅरबन टोटल क्वांटिटी ऑफ द प्रोडक्शन. आपल्या इथं क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन होतं, आपल्या इथं कॅरबन नंबर ऑफ स्टुडंट्स. सो 5000 डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स किती, 10. तर 500 रुपीज पर स्टुडंट आलं होतं. सेम इथे पण तीच आहे. अज्युम करा की तुम्ही 10 युनिट प्रोड्यूस केले. अज्युम करा की तुम्ही किती युनिट प्रोड्यूस केले, 10 युनिट प्रोड्यूस केले. आणि 10 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी कॉस्ट आली 5000 रुपीज. 10 युनिट म्हणण्यापेक्षा 10 टेबल प्रोड्यूस केले. आणि 10 टेबल प्रोड्यूस करण्यासाठी तुमची कॉस्ट आली 5000. तर एका टेबलची कॉस्ट किती, 5000 डिवाइडेड बाय 10 टेबल्स, इट कम्स 500 रुपीज. सो द ए सी स्टँड फॉर ॲव्हरेज कॉस्ट, टी सी स्टँड फॉर टोटल कॉस्ट, टी क्यू स्टँड फॉर टोटल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, इफ द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ द 40 युनिट्स ऑफ कमॉडिटी 8000. मी 10 युनिट्स घेतलं होतं आणि कॉस्ट 5000 घेतली, यांनी 40 युनिट्स घेतलेत, 800 घेतलेत. सो सिम्पल लँग्वेज, 800 डिवाइड बाय 40, इट कम्स 20 पर युनिट. अंडरस्टूड, दिस इज द ॲव्हरेज कॉस्ट. नाव वॉट वुड बी द मार्जिनल कॉस्ट. तर मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, तर बघा मार्जिनल कॉस्ट आधी वाचूया. मार्जिनल कॉस्ट बाळांनो खूप वास्ट कॉन्सेप्ट आहे. इन सी ए फायनल म्हणतो मी, मार्जिनल कॉस्टवर एंटायर टॉपिक आहे बाळांनो. एंटायर टॉपिक म्हणजे बिलीव नाही करणार, या मार्जिनल कॉस्टवर 150 पेजेसचा टॉपिक आहे. इन ओनली ऑन मार्जिनल कॉस्ट 150 पेजेस फॉर द सी ए फायनल. तुम्हाला एवढा मोठ्या डीपमध्ये नाही, तुम्हाला एक जनरल साधं गोष्ट सांगतो. मार्जिनल कॉस्ट इज अ नेट ॲडिशन मेड टू द टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ आउटपुट. मोर युनिट ऑफ आउटपुट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, की ॲडिशन टू द टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टमध्ये काय होते बांधणं, फक्त ॲडिशन होते. करेक्ट, बाय प्रोड्युसिंग द एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस केला तर एक्स्ट्राची जी कॉस्ट होणार आहे
त्यालाच काय म्हणतात रे, त्या एक्स्ट्रा युनिटची मार्जिनल कॉस्ट. आता तुम्ही म्हणताल सर आम्हाला काहीच कळलं नाही, व्हेरी गुड, काहीच कळलं नाही तर काय हरकत नाही. आता नीट लक्ष द्या मी काय सांगतो. आता मला तुम्ही सांगा की गाडी आपण आपण ट्रिपला जायचं ठरवलं, तर गाडीचं भाडं ठरलेलं आहे 5,000 रुपये. गाडीचं किती ठरलेलं आहे? 5,000 रुपीज. आणि आपण किती पीपल जाणार होतो? 10 पीपल्स, करेक्ट. आणि एकाचा जेवणाचा खर्च, दिवसाचा जेवणाचा खर्च आपण 200 पकडूया. सो 200 किती आले? 2,000 रुपीज. म्हणजे टोटल 10 लोकांचा गाडी आणि जेवणाचा खर्च धरून किती झाला? 7,000 रुपये. 7,000 रुपीज झाला. 7,000 रुपीज. पण एक 11वा एक तुमचा मित्र म्हणतो, अरे मला पण यायचं आहे, मला पण घ्या ना. आपण काय म्हणतो, जागा नाही बाळा. मग ठीक आहे, जागा नाही आहे, तो कुठेतरी आपल्याला मस्का लावतो, आपण त्याला घेतो. मग आता काय झालंय की घेताना मला माहिती आहे की तुम्ही सर एक काम करून आता टोटल कॉस्ट डिवायडेड बाय आपण किती करू, 11 जण करू. पण थोडंसं डोकं लावा, तो जो 11वा मुलगा येणार आहे त्याचा खर्च किती होणार आहे? फक्त 200 रुपये. कसला माहिती आहे? कारण की 5,000 रुपीज जो गाडीचा खर्च तो ऑलरेडी तुम्ही तुमच्या नावावर टाकला होता, कारण की तुम्ही 10 जण जाणार होते. तुम्ही 10 जण जाणार होते ना, तर 5,000 डिवाइडेड बाय 10 केलं तर 500 रुपीज तुमची प्रत्येकाच्या नावावर तुम्ही टाकले होते. पण जो नवीन मुलगा ट्रीपसाठी येणार आहे त्याच्याकडनं तुम्ही ठरवलं तर मिनिमम कॉस्ट किती घ्यायची? कारण की गाडीचा खर्च तर ऑलरेडी ठरलेला होता की 5,000 डिवाइडेड बाय 10, 500 500 सगळ्यांनी देऊन टाकलं आधीच. 500 500 त्या गाडीवाल्याला आधी देऊन टाकले. आता फक्त राहिला खर्च 200 रुपये, कुठला जेवणाचा. मग मला तुम्ही सांगा, नवीन मुलाकडनं आल्या, नवीन मुलगा जो येईल त्याच्याकडनं तुम्ही किती रुपये घेताल? त्याच्याकडनं बाळांनो तुम्ही फक्त खायचे पैसे घेणार का? गाडीचे पैसे तर ऑलरेडी दिलेत. बरं, त्याच्याकडनं गाडीचे पैसे घेतले तर वाटणार कुणाकुणात? हा पण मोठा प्रश्न येतो. सो बेटर वे तुम्ही काय म्हणणार, बाळ आम्ही गाडीचे पैसे तर दिलेले आहेत, डोंट वरी अबाउट द, पण जेवणाचे पैसे तुला द्यावे लागतील. तर जेवणाचे पैसे त्याला किती द्यावे लागतील? 200 रुपये. मग मला तुम्ही सांगा, 7,000 रुपये तुमचा टोटल खर्च होता फॉर 10 स्टुडंट्स. 11वा स्टुडंट आला म्हणून तुमचा टोटल खर्च किती झाला? 7,200 रुपीज. हो किंवा नाही? 7,700 होत नाही, 7,200, कारण की गाडीचे पैसे जेवढे आहेत तेवढेच आहेत. किंवा एक मुलगा आला म्हणून गाडीचे पैसे वाढणार नाही आहेत. गाडीचे पैसे जे 5,000 होते किंवा प्रत्येकी 500 होते तेच राहणार आहेत. पण नवीन मुलगा आला म्हणून गाडीचे पैसे वाढणार आहेत का? नाही आहे. कारण की गाडींची कपॅसिटी आहे तेवढी, त्यात एक मुलगा अजूनही ॲडजस्ट होऊ शकतो. मग मला तुम्ही सांगा, जर गाडीची कपॅसिटी किती रे बाळांनो, 10 पेक्षा जास्त आहे, तुम्ही त्याला एकाला घेतला, गाडीचे पैसे ऑलरेडी दिले होते त्या व्यक्तीकडनं, तुम्ही घेणार किती? 200 रुपये. म्हणजे तुमचा टोटल एक्सपेंडिचर झाला किती? 7,200 ओनली. किती झाला? 7,200 ओनली, बरोबर आहे. मग ॲडिशनल खर्च किती झाला त्या ॲडिशनल मुलासाठी? 1 ॲडिशनल पर्सन किती खर्च झाला? ओनली 200 रुपीज. सो दॅट 200 रुपीज इज द मार्जिनल कॉस्ट. दॅट 200 रुपीज इज द मार्जिनल कॉस्ट. बघा, MC stand for MCN = TCN - TCN - 1. तर ते म्हणतात की नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस. N स्टँड फॉर, MC मीन्स मार्जिनल कॉस्ट ऑफ द nth युनिट. nth युनिट म्हणजे काय रे? जो एक्स्ट्रा आला होता त्याची कॉस्ट. टोटल कॉस्ट ऑफ n युनिट अँड द टोटल कॉस्ट ऑफ प्रिव्हियस युनिट म्हणजे काय रे बाळांनो? प्रिव्हियस युनिट ही जी टोटल कॉस्ट येणार आहे 7,200, ती 11 मुलांची आहे. 7,211 मुलांची टोटल कॉस्ट एन मायनस वन ऑफ द प्रिव्हियस युनिट किती होती? 7,000. आपली तो मुलगा यायच्या अगोदर आपली कॉस्ट किती होती? 7,000. तो मुलगा आल्यामुळे आपली कॉस्ट किती झाली? 7,200. मग 7,200 - 7,000, दॅट 200 इज वॉट मार्जिनल कॉस्ट फॉर द वन युनिट. सो जी 200 रुपीज आहे दॅट इज कॉल्ड ॲज वॉट मार्जिनल कॉस्ट ऑफ दॅट ॲडिशनल स्टुडंट. आता बघा, इथे पण एक्झाम्पल तसंच दिलेलं आहे. प्रिव्हियस टोटल ऑफ प्रोड्युसिंग 4 युनिट्स इज 200 रुपीज अँड द टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग द 5 युनिट्स इज 250 रुपीज. सो 250 - 200 इट कम्स 50. जो ॲडिशनल 1 युनिट तुम्ही प्रोड्यूस करणार आहात त्या ॲडिशनल 1 युनिटची कॉस्ट किती बाळांनो? 50 रुपीज आहे. ठीक आहे, कारण की ॲडिशनलच बोल. ठीक आहे, तर ॲडिशनल युनिटची 50 रुपीज आली ती आपण बघितली. बरं, हे झाले काय बाळांनो? टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. बाळांनो एकदम सोपं,
टोटल म्हणजे दोघांची टोटल, ॲव्हरेज म्हणजे टोटल डिवाइड बाय नंबर ऑफ युनिट्स, आणि मार्जिनल म्हणजे काय बाळांनो, कॉस्ट ऑफ ॲडिशनल युनिट्स. करेक्ट. नाव तर आता बाळांनो नेक्स्ट पार्ट इज वॉट, रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू काय बाळांनो, टोटल रेव्हेन्यू. आता कॉन्सेप्ट आहे बाळांनो रेव्हेन्यू कॉन्सेप्ट, जशी आता बाळांनो कॉस्ट होती ना तशी आता रेव्हेन्यू. आणि थोडंसं जर कधी डोकं चालवलं ना बाळांनो, सेम कॉन्सेप्ट आहे फक्त थोडंसं डोकं चालवायचं. रेव्हेन्यू, रेव्हेन्यू रिफर्स टू हियर रिसिप्ट्स ऑप्टेन बाय फ्रॉम द सेल ऑफ सर्टन क्वांटिटीज ऑफ द कमोडिटी ॲट गिवन प्राईस इन द मार्केट. द कॉन्सेप्ट ऑफ रेव्हेन्यू इज रिलेट टू द टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू अँड मार्जिनल रेव्हेन्यू. ठीक आहे. तर बघा आता टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय. तर टोटल रेव्हेन्यू इज द टोटल सेल्स प्रोसीड्स ऑफ द फर्म बाय सेलिंग द कमोडिटी ॲट गिवन प्राईस. म्हणजे काय बांधतो की कंपनीनी कुठले कुठले डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्ट विकले, त्या सगळ्या विकून जी टोटल एक सेलिंग प्राईस तयार होईल. म्हणजे थोडक्यात आता समजा माझं दुकान आहे, सो माझं दुकान समजा माझी काय रे बाळांनो बेकरीचं दुकान आहे. सो बेकरी मी केक किती विकले, मी क्रीम रोल किती विकले, मी स्मॉल केक किती विकले, मी पेस्ट्री किती विकल्या, मी काय रे बाळांनो चीज किती विकलं, ह्या सगळे विकले. विकल्यानंतर जे पैसे टोटल जमा होतील दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, टोटल रेव्हेन्यू ऑफ द ऑल माय प्रोडक्ट. करेक्ट. इथे पण तेच केलं आहे. द टोटल ऑफ टोटल इन्कम ऑफ द फर्म अँड टोटल रेव्हेन्यू इज कॅल्क्युलेटेड ऑज फॉलोज, प्राईस इंटू क्वांटिटी. म्हणजे त्यांनी दिलेले की एका युनिट 15 युनिट विकलेत, एका युनिटची कॉस्ट 200 पर युनिट आहे, सो 15 × 200 इट कम्स 3000. मी तुम्हाला एवढंच सांगितलं होतं फक्त की वेगवेगळ्या प्रोडक्टची, तर वेगवेगळ्या प्रोडक्टची पण तर रेव्हेन्यू झाला ना, पण त्याची सगळ्यांची टोटल घेतली तर काय तयार होईल बाळांनो, टोटल रेव्हेन्यू. इथे यांनी अज्युम केलं की तुमच्याकडे फक्त एकच प्रकारचं गुड्स आहे, मग एका प्रकारचा गुड्स आहे म्हटल्यावर तुम्ही एकाच प्रकारचा गुड्स विकणार, मग एका प्रकारचा गुड्स विकल्यावर तुम्हाला रेव्हेन्यू पण किती होणार, एकाच प्रकारचा. पण माझ्याकडे चार चार प्रोडक्ट असतील तर मी काय करणार, सेम गोष्ट, युनिट्स इंटू सेलिंग प्राईस, युनिट्स इंटू सेलिंग प्राईस, युनिट्स इंटू सेलिंग प्राईस, चार प्रोडक्टची टोटल सेलिंग प्राईस प्लस ॲडिशन, तर माझं काय तयार होईल बाळांनो, टोटल रेव्हेन्यू तयार होईल. दॅट्स इट. बरं, आता ॲव्हरेज रेव्हेन्यू बाळांनो. ॲव्हरेज रेव्हेन्यू एवढा सोपा, जसं ॲव्हरेज कॉस्ट होतं तसं ॲव्हरेज रेव्हेन्यू बाळांनो. ॲव्हरेज रेव्हेन्यू रिफर्स टू द रेव्हेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड. इट इज ऑप्टेन बाय डिवायडिंग द टोटल रेव्हेन्यू बाय द नंबर ऑफ युनिट सोल्ड. अरे बाळांनो सेम तसंच, हे 3000 डिवाइड बाय 200 युनिट्स करा, तुम्हाला 15 रुपये परत मिळतील. म्हणजे ॲव्हरेज म्हणजे मी सेल्स केला आहे आज दिवसभरातनं, मी सेल्स खूप केला आहे. पण असंच तर बाळांनो की कुणाकुणाला सेल्स कमी प्राईसने करतो, कुणाकुणाला सेल्स जास्त प्राईसने करतो. का एखाद्याने 10 क्वांटिटी घेतली, एखाद्याने डायरेक्टली 10 क्वांटिटी घेतली तर आपण त्याला डिस्काउंट देतो, एखाद्याने एकच घेतली तर आपण त्याला डिस्काउंट देत नाही आहे. मग ते काय म्हणतात माहिती आहे का, सेल्स करून जी जमा होईल त्याला डिवाइडेड बाय आज किती युनिट विकले. करेक्ट. समजा आता बघा, मी 10 युनिट 10 रुपीजला विकले, सो आणि जर एक युनिट मी 12 रुपयाला विकला, असं एक एक युनिट करता 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 मी एका माणसाला, अशी 12 माणसं आली, त्या 12 माणसांना मी एक एक युनिट विकला तर किती झाले, 12 × 12 किती आले, 144. 12 × 12 केल्यावर किती आले, 144. आणि एकच माणूस आला, तो म्हणला मला 10 पाहिजे, बरोबर आहेत. तर 12 × 12 144 झाले होते आपले. आणि एकाच व्यक्तीला मी 10 विकले, सॉरी एकाच व्यक्तीला मी 10 विकले, तर तो काय म्हणला की बस की राव साहेब डिस्काउंट द्या, की चल मी तुला 2 रुपये डिस्काउंट देतो. सो 10 × 10 किती झाले बाळांनो, 100. म्हणजे आजचा माझा सेल्स 144 + 100 झाला किती, 244. मग 244 डिवायडेड बाय 20 का, कारण की आणि सॉरी 244 डिवायडेड बाय किती बाळांनो, 22. कारण की मी 12 व्यक्तींना 12 सेपरेट विकले आणि एकाच व्यक्तीला 10 विकले, म्हणजे टोटल युनिट किती विकले मी, 22. म्हणून 244 डिवाइड बाय किती बांधो, 22. तर जी प्राईस येईल त्याला कुठली प्राईस म्हणतो बांधो, ॲव्हरेज प्राईस. आता बाळांनो बघा, पटपट झालं असेल पण तुम्ही नीट लक्षात घ्या, 12 व्यक्ती आली होती माझ्याकडे, तर प्रत्येक 12 व्यक्तीमधल्या एकाला मी 12 रुपयाने विकलं, तर 12 × 12 144 होतात, 144 होतात. एकाच व्यक्तीला 10 विकले, 10 × 10 किती आले, 100. मग 144 + 100 किती आले, 244. अरे पण 244 युनिट मी सेल केला, पैसे मिळाले, पण त्याच्या अगेन्स्ट मी विकले किती, 22. मग एकाची किंमत किती आली, ही ॲव्हरेज लेवलवर काढायची असेल तर बट ऑबियस आहे 244
244 डिवाइडेड बाय 20, 244 डिवाइडेड बाय करे बांधो 20, सॉरी 244 डिवाइडेड बाय 22, कारण की 22 वीकले 12 आणि 10, 22 वीकले आपण तर जी कॉस्ट येईल त्याला ॲव्हरेज म्हणतो, सॉरी जी रेव्हेन्यू त्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणतो. बघा इथे तेच केले मगाशी, 3000 डिवाइडेड बाय 15 200 रुपीज झाली आहे. बघा इथे 200 होती, इथे पण 200 झाली. सोप्या बाळांनो आहे, जसं ॲव्हरेज कॉस्ट तसाच ॲव्हरेज रेव्हेन्यू, आणि जसं मार्जिनल कॉस्ट तसं मार्जिनल रेव्हेन्यू. बाळ मार्जिनल रेव्हेन्यू तिथे शब्द लावला होता कॉस्ट, इज द नेट ॲडिशन मेड टू द टोटल, तिथे इथे टोटल रेव्हेन्यू लावला, तिथे टोटल कॉस्ट शब्द लावला होता. बाय सेलिंग, तिथे बाय बाईंग होतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग होतं. अँड एक्स्ट्रा युनिट ऑफ कमोडिटी, म्हणजे एक्स्ट्रा प्रोडक्शन करताना जी एक्स्ट्रा जी कॉस्ट होते त्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतात, आणि एक्स्ट्राचा सेल करताना जो एक्स्ट्रा रेव्हेन्यू होतो त्याला मार्जिनल रेव्हेन्यू म्हणतात. सो MRN TRN मायनस TRN मायनस 1, तिथे टी सी होतं फक्त, आरच्या ऐवजी सी होतं. मार्जिनल रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू फॉर nth युनिट, टोटल रेव्हेन्यू फॉर nth युनिट, टोटल रेव्हेन्यू फ्रॉम प्रिव्हियस युनिट्स, एन मीन्स नंबर ऑफ युनिट सोल्ड. आता हे कळत नसेल तर खाली एक्झाम्पल बघा. 20 टेबल विकले 4000, 21 टेबल विकले 4200, म्हणजे आधीची ओरिजिनल 20 टेबलची किती कॉस्ट होती 4000, 21 टेबलची कॉस्ट म्हणतो रेव्हेन्यू. 20 टेबलचा रेव्हेन्यू 4000, 21 टेबलचा रेव्हेन्यू 4200, म्हणजे 20 मायनस 21 एक युनिट, 4200 मायनस 4200, म्हणजे जो एक युनिट एक्स्ट्रा विकला आहे, एक टेबल एक्स्ट्रा विकला आहे, त्याची मार्जिनल रेव्हेन्यू किती आहे बाळांनो, 200 रुपये. मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू, टोटल कॉस्ट अँड टोटल रेव्हेन्यू, आणि ॲव्हरेज कॉस्ट आणि ॲव्हरेज रेव्हेन्यूमध्ये बाळांनो असा काही फरक नाही आहे, तीच आहे. फक्त तिथे शब्द वापरलाय कॉस्ट, इकडे शब्द वापरलाय रेव्हेन्यू, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तर बाळांनो बघा, आपला हा फोर्थ नंबरचा चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे, सप्लाय ॲनालिसिस. सो नेक्स्ट पासून आपण काय बोलूया, नेक्स्ट टॉपिक मार्केट ॲनालिसिस. सो वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.